मुलांनो आत्तापर्यंत आपण संख्या आकृतीबंध ओळखण्याच्या पद्धती शिकलो चला ह्या धड्यात आपण आपल्या ज्ञानाचा वापर करूया काय तुम्ही हा आकृतीबंध पूर्ण करू शकता हो तुम्ही एकदम बरोबर ओळखलत जर नीट लक्ष दिलं तर सातशे पन्नास वरून सातशे पंचेचाळीस वर पोहोचायला आपल्याला सातशे पन्नास मधनं पाच कमी करावे लागतील सातशे पंचेचाळीसवरून वरून सातशे चाळीसवर वर जाण्याकरिता आपल्याला पुन्हा पाच कमी करावे लागतील आता जर आपल्याला सातशे चाळीसच्या पुढच्या संख्येचा शोध लावायचा असेल तर आपल्याला पुन्हा सातशे चाळीस मधून पाच कमी करावे लागतील ज्याने आपल्याला सातशे पस्तीस ही संख्या मिळेल अशा प्रकारे ह्या आकृती रिकाम्या जागेची संख्या सातशे चाळीसहून पाच अंक कमी सातशे पस्तीस आहे लक्षपूर्वक पाहिला तर सातशे पस्तीस मधून पाच कमी करून सातशे तीस पहिल्यापासून दिलेलं आहे मुलांना तुम्ही पण ह्याच पद्धतीनं ही संख्या ओळखलीत चला पाहूयात जीवचा पुढचा कोड काय आहे अरे हे काय इथे तर दोन संख्या आकृतिबंद दिसत आहेत जीवने यावेळीस राजूला दोन संख्या आकृतिबंध दाखवले आणि विचारलं की अशी कुठली संख्या आहे जी दोन्ही आकृती बंधाच्या रिकाम्या जागी लिहिली जाऊ शकते राजू दोन आकृती बंद बघून घाबरून गेला पण त्याला बबलूला कुठल्याही परिस्थितीत सोडवायचं होतं चला राजूची मदत करूयात पहिले आपण ह्या बंधाच्या संख्येला शोधूयात नऊशे वरून नऊशे दोन वर जाण्याकरिता आपल्याला नऊशे मध्ये दोन जोडावे लागतील आणि आपण शेवटच्या दोन संख्येकडे लक्षपूर्वक पाहिलं तर लक्षात येईल की नऊशे वरून नऊशे आठ वर जाण्याकरिता आपल्याला नऊशे सहा मध्ये दोन जोडावे लागतील अशा प्रकारे प्रत्येक संख्येत दोन जोडून आपण पुढच्या संख्येचा शोध लावू शकतो कोडची पुढची संख्या शोधण्याकरिता आपल्याला नऊशे दोन मध्ये दोन जोडावे लागतील नऊशे दोन मध्ये दोन जोडले तर पुढची संख्या नऊशे चार होईल आपला पहिला आकृती बंध पूर्ण झाला आता आपण दुसऱ्या आकृती बंधाच्या रिकाम्या जागेतील संख्येचा शोध लावूयात नऊशे अठ्ठावीस वरून नऊशे वीस वर पोहोचण्याकरिता आपल्याला आठ पावलं मागे म्हणजेच आठ कमी करावे लागतील आता नऊशे वीस वरून नऊशे बारा वर जाण्याकरिता आपल्याला आठ कमी करावे लागतील अशा प्रकारे ह्या संख्या आकृती बंधाच्या पुढच्या संख्येचा शोध लावण्याकरिता आपल्याला प्रत्येक संख्येतून आठ कमी करावे लागतील हा झाला ह्या संख्या आकृती बंधाचा आकृती बंध तयार आणि आपल्याला कोडचं शब्दकोशाचं उत्तर नऊशे बाराहून आठ अंक कमी म्हणजेच नऊशे चार आहे आपला दुसरा आकृतीबंध पण पूर्ण झाला चला आता अखेरीस या जीवच्या कोड्याचं उत्तर शोधण्याकरिता दोन्ही आकृतीबंधांना एकत्र पाहूयात अरे वा आपल्याला उत्तर मिळालं नऊशे चार ही संख्या दोन्ही आकृती दिसते म्हणजेच आपल्या कोडाचं उत्तर नऊशे चार आहे राजू बरोबर उत्तर मिळाल्याने आनंदाने उड्या मारू लागला त्याने पटकन जीवला उत्तर दिलं तो तिन्ही कोडचा उत्तर बरोबर दिला आहेस मी तुला तुझा मित्र परत करतोय जीव राजूला म्हणाला बबलू परग्रहवासियांच्या यानातून खाली उतरला आणि परग्रहवासियांचं यान उडून दूर निघून गेलं राजू आणि बबलू आनंदाने घरी जायला निघालेत मुलांनो आशा आहे की ह्या धड्यातून तुम्हाला तीन अंकी संख्येने बनलेली संख्या आकृती बंधाबाबत कळलं आहे